सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा शांत होत नाही, तोच भाळवणी येथे दोन गट परस्पराला भिडले। या भांडणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे तालुका प्रमुख विकास उर्फ बंडू रोहकले यांच्या पेट्रोल पंपाच्या केबिनचा काचा फोडल्यात। विरोधी गटाचे रोहकले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून भाळवणीच्या निवडणुकीत विरोधी असलेल्या उमेदवारांशी चर्चा करीत असताना झालेल्या शिवीगाळीतून दोन गट एकमेकांविरोधात भिडले, त्यामुळे परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गटावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांना टीकेचे लक्ष केले। संगमनेर तालुक्याचा झालेला विकास काहींना देखवत नाही, तालुक्याचा विकास थांबवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे, अशी टीका थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांना नाव न घेता टीका केली। इतकेच नाही तर काही मंडळी दहशतीचे राजकारण करत आहेत, अशा दहशतीच्या राजकारणाला आपण एकत्र येऊन संघटितपणे विरोध करून दहशतीचे राजकारण मोडीत काढणार आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे। राहुरी तालुक्यातील टाकळी मिया येथे राहुरी पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकलाय। या छाप्यात पैशावर जुगार खेळणाऱ्या 10 जुगारींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून जुगार खेळणाऱ्याचे साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। टाकळी मिया शिवारात स्मशानभूमीजवळ ही कारवाई करण्यात आली असून दरम्यान अटक केलेल्या 10 जणांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वांबोरी घाट परिसरात शनिवारी सकाळी रस्त्यालगत अंदाजे 18 ते 20 वर्ष वयाच्या अनोळखी युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दरम्यान या युवकाचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे। पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आला असून युवकाचा मृतदेह बॅगेसह जाळून टाकण्यात आल्याचे आढळून आले। दरम्यान मयताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। दगडाची अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या वाहनांवर तलाठी आणि कोतवाली यांनी कारवाई केली। दरम्यान वाहन चालकाला ते वाहन घेऊन तहसील कार्यालयात लावण्यास सांगितले, मात्र चालकाने वाहन घेऊन पळ काढला। हा सर्व प्रकार कोळवाडी संगमनेर रस्त्यावर घडलाय। या प्रकरणी वाहन चालक व मालक अण्णासाहेब पुसळकर यांच्या विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कोरोनाच्या 2 वर्षानंतर आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या एसटी महामंडळाच्या नगर विभागाला 2 महिन्यातील शैक्षणिक सहलींनी हात दिला आहे। 1 नोव्हेंबर पासून आतापर्यंत महामंडळाला शैक्षणिक सहलीतून 3,10,63,000 उत्पन्न मिळाले आहे। या काळात एसटी महामंडळांच्या 11 आगारातून 1,471 बसेस सहलीसाठी धावल्या आहेत। कोरोना काळात 2 वर्ष शाळा बंद होत्या, मात्र कोरोनानंतर जिल्हाभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीचे वेध लागले होते। या सहलीमुळे एसटी महामंडळाला दिलासा मिळाला आहे। शिर्डीतील आदित्य पॅलेस हॉटेलच्या मागे एका इमारतीत रितेश तोडखाल हे आपल्या कुटुंबासह राहत होते। सायंकाळी रितेश तोडखाल आणि त्यांची पत्नी त्यांच्या दुकानावर गेली असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर दरोडा टाकलाय। या दरोड्यात घरातील लॉकरमध्ये असलेले 50,000 रोख रक्कम व सोन्याचे नेकलेस, सोन्याची कर्णफुले, लहान बाळाचे कानातल्या सोन्याच्या बाळ्या आणि चांदीचे पैंजण असे 76,000 किमतीचे दागिने चोरून नेले। दरम्यान घटना घडल्यानंतर या धाडसी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून शिर्डीत भर लोकवस्तीत धाडसी चोरी झाल्याने शिर्डीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जामखेडमधील नवीन एसटी बस स्थानकाच्या बांधकामात बसून येथे दारू पिऊ नका असे सांगितल्याचा राग आल्याने बस स्थानकात बसलेल्या 5 जणांनी बांधकाम कामगारांना कोयता, लोखंडी रॉड व कुऱ्हाडीने हल्ला केला। या हल्ल्यात बांधकाम कामगार जखमी झाले आहेत।
त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून मात्र या प्रकरणी रमेश काळे राहणार जामखेड, चंद्रकांत काळे, शिवाजी काळे, राणा काळे, किरण काळे या 5 जणांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मोठी संधी आता मिळाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे पाठबळ तरुणांच्या पाठीशी असून जिल्ह्याच्या नव्या विकास आराखड्यात 10,000 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राहता राहुरी आणि संगमनेर तालुक्यातील ग्रामस्थांच्या मध्ये विजय झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे यांनी ही माहिती दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयात कर्जत येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला कुस्तीच्या स्पर्धेकरिता भारतातील एकूण 130 विद्यापीठातील कुस्ती संघ दाखल झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांना दादा पाटील महाविद्यालयाच्या NCC छात्रांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. कर्जतच्या आणि विद्यापीठाच्या इतिहासात कॉलेज पातळीवर अशा स्पर्धा प्रथम कर्जतमध्ये होत आहेत असं रोहित पवार यांनी यावेळी म्हणाले. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.